प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने पत्रकारों से संवाद साधते हुए भाजपा द्वारा की हुई टिप्पणी पर कड़े शब्दों में टिप्पणी की। साथ ही विधान परिषद चुनाव के नतीजे कल आने हैं, इस मुद्दे पर भी पत्रकारों से संवाद साधते हुए जानकारी साझा की है। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपुर आए, इस दौरान पटोले ने पत्रकारों से संवाद साधा। हाल ही में भाजपा द्वारा जो टिप्पणी की गई उस मुद्दे पर प्रकाश डालते हुए पटोले बोले कि मैं कभी किसी के दबाव में आकर काम नहीं करता हूं। साथ ही भाजपा पर कड़े शब्दों में टिप्पणी की। अस्वस्थता भाजपा मध्ये निर्माण झालेली आहे आणि ज्या पद्धतीने वाचाळ वाक्यता भाजपकडून दोन दिवसाच्या पहिले झाली त्याचं कारणच आपण पाहतो की त्यांची जी अवस्था आहे ती खराब आहे, म्हणून वरचं डोकंच खाली झाल्यासारखं परवा ते बोलत होते। त्यामुळे उद्या निकाल आहे, उद्या निकाल आल्यानंतर कळेल की वस्तुस्थिती काय। आणि एक बघा, आम्ही सुरुवातीला सांगितलं की 80 मतं आमची कमी असताना आम्ही ही निवडणूक लढतो आहे आणि त्याच्यामुळे जिंकण्याचा दावा आज आम्ही करणं हे काही बरोबर नाही, पण उद्या आम्ही जिंकलो तर भाजपची अवस्था काय असेल, कारण की आपण पाहिलं की संदीप जोशीच्या निवडणुकीमध्ये जी काही परिस्थिती भाजपची त्या काळामध्ये झाली ती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। आणि उद्याची निवडणूक समजा जे काही आमची स्ट्रॅटेजी होती त्याची ती स्ट्रॅटेजी आमची सक्सेस झाली आणि आम्ही जिंकलो तर निश्चितपणे भाजपची अवस्था नागपुरात काय असेल, कारण की नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्येही ती अवस्था झाली भाजपची आणि उद्याच्या एवढे मतं त्यांच्याजवळ जास्त असताना आम्ही जिंकू निश्चितपणे आमची स्ट्रॅटेजी उपयोगात आली असं आम्ही मान्य करू। विधान परिषद चुनाव को लेकर पटोले बोले कि ये चुनाव ऐतिहासिक हुए, कांग्रेस पार्टी के पास 80 वोट कम थे लेकिन फिर भी कांग्रेस द्वारा चुनाव में उम्मीदवार रखा गया और सिर्फ चुनाव लड़ने के लिए नहीं तो जीतने के लिए लड़ा गया है। हालांकि कल क्या नतीजे आते हैं ये तो अब देखना होगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।